शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये तिथे आम्ही राहतो. परंपरा आणि संस्कृती ही अतिशय वेगळी आहे की अशा प्रकारे काम करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारे माफ करता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं सरकारने कडक कारवाई तातडीने केली पाहिजे. सैनिक कोण आहे? सैनिक हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. दुसरे कोण येतात का? आमदार खासदाराची मुलं किती आहे सैन्य की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिलेला आहे. ही भावना सैनिक व्यक्त करतात. विला ही सैनिकाची पत्नी होती, त्यावर अशा प्रकारचा भयानक अत्याचार होतो. हे या महाराष्ट्राला नव्हे देशाला सोबत. नमस्कार, मी विजय गायफड, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. देशाचा सगळी म्हणजे सुरुवात जय जवान जय किसान या वाक्याने होत असते आणि शेतकऱ्यांबरोबरच जवानही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळेच कारगिलसारखे विजय दिवस आपल्याकडे सेलिब्रेट केले जात असतात. दुर्दैवाने देशामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की मणिपूरमध्ये वॉम्सिक विसर्जन सुरू आहे आणि त्या ठिकाणी अशी बातमी पण येते की माजी सैनिकाच्या पत्नीवर व्या त्या ठिकाणी काही आहेत दुष्प्रचार झाला आणि त्यातून त्यांचा मृत्यू देखील झाला. अशा सगळ्या द्विधा परिस्थितीमध्ये कारगिल विजय दिवस आपण कसा सेलिब्रेट करतोय? ब्रिगेडियर सुधीर सर माझ्यासोबत आहेत. या माध्यमातून सावंतसरांनी अनेक वर्ष माजी सैनिकांसाठी काम केलेलं आहे, शेती क्षेत्रामध्येही त्यांचं काम आहे. थोडंसं आपण समजून घेऊया नेमका कारगिल विजय दिवसाचा अर्थ काय आहे नेमका आणि काय त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे. वेलकम सुधीर सावंत सर, कशा पद्धतीने कारगिल दिवस आपण सेलिब्रेट करतो? कारगिल ही अशाची लढाई जी झाली हे घनघोर लढाईच आहे आणि त्यामध्ये भारतीय सैन्य एक महिनाभर तर आपण काहीच करू शकलो नाही. युद्ध झालं शेवटी आम्ही विजय प्राप्त केलं आणि 15,000-18,000 फुटावरच्या डोंगरावर पाकिस्तानने आपले तळ बनवले होते. ते श्रीनगरपासून लेहला जोडणारा रस्ता साफून टाकला होता आणि फार विचित्र परिस्थिती होती. त्यात बरेच सैनिकांचं वर्गात शौर्य दिसलं. तरुण अधिकाऱ्यांनी आपले प्राण दिले आणि त्याचं आम्ही दरवर्षी श्रद्धांजली शहीदांना देण्याचं काम आम्ही करतो सैनिक फेडरेशन. आणि त्या दृष्टिकोनातनं परवा कारगिल विजय दिवस आहे, त्या दिवशी आम्ही हा साजरा करणार आहोत. स्पीकर त्याला येणार आहे. त्याचबरोबर आता जे म्हटलं आपण हे दुर्दैवी घटना मणिपूर आणि थोडक्यात आता मिझोराममध्ये घडण्याची शक्यता आहे तर तो प्रांत आहे ते तसाच पूर्वी होतं आणि व्हायलंट प्रांत असतं. ते मी पण मणिपूरमध्ये मिझोराममध्ये राहिलेलो आहे आणि त्या काळात तिथे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात चालले होते आणि पुपी आणि वेती जमातीमध्ये हे ऐतिहासिक द्वेष असतो आणि त्या अनुषंगाने ते दहशतवादी आले. त्यांना वेगळं राष्ट्र करायचं होतं मणिपूर आणि बहुतेक पॉप्युलेशन हा हिंदूच आहे, तरी त्यांना वेगळे राष्ट्र बनवायचे आणि त्यामध्ये सैन्याने फार काम केले. की प्रत्येक गावामध्ये जाऊन अनेक गोष्टी आम्ही केल्या, म्हणजे विहिरी बांधण्यापासून, शाळा बांधण्यापासून, क्रीडा संकुल बांधण्यापासून अनेक कामं केली आणि हळूहळू लोकांना आपल्यामध्ये समावून घेतलं. जो द्वेष भावना होती कुठी आणि मेटीमध्ये ती सुद्धा संबोधण्या एकत्र आणलं. पण आता प्रचंड तिथे परत भडकलेला आहे आणि मी जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये महिलांचे जे व्यवहार झालेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे. तसंपरी शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये तिथे आम्ही राहतो. परंपरा आणि संस्कृती ही अतिशय वेगळी आहे की अशा प्रकारे काम करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारे माफ करता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं सरकारने कडक कारवाई तातडीने केली पाहिजे असं मी मागेही बोललोय आताही बोललो. सर, मागील काळापासून
जसं नरेंद्र मोदी सत्तेवरती आले सैनिकांच्या प्रश्नांमध्ये आणि आंदोलन देखील झालं, पेन्शनचा विषय असेल त्याचबरोबर काही सुरक्षा दलामधील सैनिकांना काढून पण टाकण्यात आलं होतं, त्यांनी काही मोठी विरोधात बोललं म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांची पण आंदोलन देशामध्ये जे जवान जे किसान अशी गोष्ट आपण करत होतो त्या देशामध्ये दोन्ही घटक कधी दुर्लक्षित होत असं मला वाटत नाही. सैनिक कोण आहे? सैनिक हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. दुसरे कोण येतात का? आणि आमदार खासदाराची मुलं किती आहेत सैन्य? मला तर वाटतं मी एकटाच आमदाराचा मुलगा सैन्यात घे आणि मला कोणी दिसले नाही तसे. आणि अशा प्रकारे जे देशाला अन्न देत बघ आणि जे देशाचे संरक्षण करतात यांचं अशा प्रकारे दुर्लक्ष होणं आणि त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा जो प्रथा आहे ज्यांनी देशाच्या सीमेवर लढून ते लिहिलेलं आहे, प्रत्येक सीमेवर लिहिलेलं आहे की व्हॅन यू गो बॅक म्हणजे तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा त्यांना सांगा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिलेला आहे. ही भावना सैनिक व्यक्त करतात आणि लढतात आणि आपला वेळसुद्धा देशाला देतात. त्यांच्याशी अशी वागणूक मिळते की फार. आणि आता एक लीला ही सैनिकाची पत्नी होती, तिच्यावर अशा प्रकारचा भयानक अत्याचार होतो हे या महाराष्ट्राला नव्हे देशाला सोबत, आणि त्याच्यावर तातडीने कारवाई व्हावी असं मला मनापासून वाटतं. बरोबर सर, म्हणजे सैनिकांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, शेतकरी हा देखील घटक महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या भागातून येतात कोकण, वर्षानुवर्ष या ठिकाणी शेतकरी प्रश्न हे शासकीय पातळीवरती दखल घेतले जात नाही आणि अनेकदा शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर होतात, कर्जमाफी होते, कोकणाचा शेतकरी वंचित राहतो. तुम्ही नेमकं कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी काय संकल्पना आहे, काय नेमकं व्हायला पाहिजे तिथे प्राण्यांवरती, तिथं पिकांवरती, तिथं शेतजमिनीवरती काय तुमची कन्सर्न? आता शेतीला जे आपल्याला चालना द्यायला पाहिजे ते मार्केटिंग ह्या विषयात द्यायला पाहिजे. जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याची विक्री झाली पाहिजे. नंबर दोन म्हणजे प्रक्रिया झाली पाहिजे. आता मी पण एक प्रक्रिया उद्योग फळांचा सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये आता मिलेट्स ह्याचा आम्ही हे UN वर्ष आहे मिलेट्सचं आंतरराष्ट्रीय, हे मोठ्या प्रमाणात आम्ही कारण शेवटी सगळ्यांना काय पाहिजे, शरीर नीट पाहिजे, आरोग्य पाहिजे, आरोग्याला आहार ठीक पाहिजे आणि आहारात सगळ्यात आहार मिलेट्सचा म्हणजे तृणधान्य आहे तो पाहिजे. आता नाचणी, बाजरी, ज्वारी हे सुदैवाने महाराष्ट्रात मुबलक आहे, त्याचं सेवन झालं पाहिजे अशा प्रकारे त्याला किंमत मिळाली पाहिजे. आता आम्ही तोच भाग घेतला. आता आम्ही प्रक्रिया उद्योग केल्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रोडक्शन आहे त्याची विक्री चांगली व्हावी ह्याच्यासाठी आम्ही मार्केटिंगसुद्धा करतो आणि आंब्यासारखं आपल्याकडे फळ आहे, जांभूळ आहे, आता आवळासुद्धा आता आम्ही तिथे सुरू केलेलं आहे, तर फणस वगैरे हे सगळे कसे पिकं आहेत जे आहारामध्ये उत्तम तुम्हाला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स वगैरे असणारी पिकं आहे, त्याचा प्रक्रिया होऊन त्याची विक्री करण्याची गरज आहे. ते आता आम्ही कृषी विज्ञान केंद्रातर्फे सिंधुदुर्गात सुरू केलेलं आहे. निश्चितपणे म्हणजे देशाचा जर विचार केला तर जय किसान आणि जय जवान ही जी काही घोषणा आहे खऱ्या अर्थाने ब्रिगेडियर सुधीर सावंत सर हे यशस्वी करत आहेत. कारगिल दिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि खऱ्या अर्थाने यापुढच्या काळातही देश जर एकसंध व्हायचा असेल तर हे सगळ्या जाती आणि धर्मविरहित आपण पुढे गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आणि जे सीमेवरती लढतात त्या सैनिकांच्या हितासाठी पण आपण पुढे आलं पाहिजे हीच भावना त्यातून व्यक्त होती. मी विजय गायकवाड तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.